नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जाधव ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपण ऑनलाईन स्पोकन इंग्लिश वर्कशॉप नंबर अठरामध्ये आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण अठरा व्हिडिओ पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते टेन्स आणि याच्यामध्ये खास करून फ्यु फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आणि आजच्या वर्कशॉपमध्ये आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाऊन्स विथ मिनिंग्स म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचे अर्थ त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण पर्सनल प्रोनाऊन्स ॲज अ सब्जेक्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन पाहायचं आहे सब्जेक्ट प्लस विल हैव अब्लिक शॅल हैव प्लस बीन प्लस मेन फॉर ब आय एन जी म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना त्याच पद्धतीने सेंटेन्सेस विथ मीनिंग्स वाक्यांचे अर्थ आपण पाहणार आहोत त्याच पद्धतीने काही शब्द त्या शब्दांचे मी में, मराठी मीनिंग्स ऑफ वर्ड्स पाहणार आहोत तसंच ट्रिक ऑफ मेकिंग सेंटेन्सेस वाक्य बनवण्याच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत त्याच्यानंतर पाहणार आहोत प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणायचं त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत यूज ऑफ बी डबल ई एन बिन फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बिनचा वापर केला जातो याची माहिती आपण घेणार आहोत त्याच पद्धतीनं फ्युचर टेन्सच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि आज आपल्याला पाहायचं आहे सविस्तरपणे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चला तर मग आपण आता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहतोय ती पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स आय म्हणजे मी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माझ्यासोबत आहे आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती चला परत सराव करूया माझ्यासोबत आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती ही सर्व अत्यंत महत्त्वाची आहेत मुखोद्गत करून टाका सर्वच्या सर्व सर्व नामं आणि आता याच्यानंतर आपण पाहतोय शल हॅव किंवा हॅव या दोन शब्दांचे अर्थ आणि सुरुवातीला पाहतोय आपण शलह्याव म्हणजे असेल हॅव म्हणजे असेल माझ्यासोबत आहे तुम्हाला शलह्याव म्हणजे असेल शल्ह्याव 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 म्हणजे असेल याच्यानंतर आपण पाहतोय विल्ह्याव म्हणजे असेल 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 माझ्यासोबत म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे आहे वर्कशॉप आता याच्यानंतर आपण पाहतोय सब्जेक्ट शाल्ह्याव आणि विल्ह्याव कोणत्या कर्त्यासोबत शल्ह्याव घ्यायचं आणि कोणत्या कर्त्यासोबत विल्ह्याव घ्यायचं ते आपण आता इथून पुढे पाहणार आहोत परंतु तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं आहे आय शल हॅव 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 आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचा सब्जेक्ट वी शल हॅव वी शल हॅव वी शल हॅव वी शल हॅव वै श हॅव वी शेल हॅव वी शेल हॅव वुई शेल हॅव वै शल हॅव वै शल हॅव आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचा करता आणि त्याच्यानंतर काय वापरताय ते पाहूया यू विल हॅव 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 त्याच्यानंतर आपण आता पुढचा सब्जेक्ट पाहतो तो म्हणजे ही, चाहिए। have, 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 नत्रा नत्रा ही विल हॅव ही विल हॅव माझ्यासोबत म्हणायचं आहे ही विल हॅव 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 आता याच्यानंतर म्हणायचं आहे ते म्हणजे सी विल हॅव 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 याच्यानंतर तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं आहे ते पुढचं इट विल हॅव 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 आता त्याच्यानंतर आपण अनेक वचनी करता घेतोय तो म्हणजे दे विल हॅव दे विल हॅव दे विल विल हॅव हॅव दे ना, ना। गएतो ना। ना, दे विल हॅव 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 त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट घेतो आपण तो म्हणजे सोनू विल हॅव 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 त्याच्यानंतर आपण पुढचा शब्द घेतोय तो म्हणजे पीपल विल हॅव 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 विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहतोय तो म्हणजे मुख्य क्रियापदाचे चौथे रूप विद्यार्थी मित्रांनो मुख्य क्रियापदाचं चौथं रूप हे इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून तयार होतं आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येतं काय येतं त त्याचं उदाहरण पाहतोय आपण पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत विद्यार्थी मित्रांनो पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे परंतु प्ले या शब्दाला आईने जोडल्यावर त्याचा अर्थ होतो खेळत प्लेईंग खेळत आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल काय म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल काय म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल आता याच्यानंतर आपण पाहतोय प्रेझेंट पार्टिशिपलची काही उदाहरणं ई ए डी आय एन जी रिडिंग म्हणजे वाचत पुढचं उदाहरण पाहतोय एस पी ई ए के आय एन जी स्पीकिंग म्हणजे बोलत त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे ए एस के आय एन जी आस्किंग म्हणजे विचारत पुढचं उदाहरण आहे एल ए यू जी एच आय एन जी लाफिंग म्हणजे हसत त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग म्हणजे लिहित पुढचं उदाहरण आहे एस टी यू डी वाय आय एन जी स्टडिंग म्हणजे अभ्यास करत त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळत त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे एस डबल ई आय एन जी सीईंग म्हणजे पाहत पुढचा शब्द आहे पी यू डबल टी आय एन जी पुटिंग म्हणजे ठेवत आणि शेवटचा शब्द आपण पाहतोय ओ एन आय एन -E जी ओपनिंग म्हणजे उघडत या क्रियापदांना प्रेझेंट पार्टिशिपल असं म्हणतात काय म्हणतात मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडल्यानंतर जे रूप तयार होतं त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल काय म्हणतात प्रेझेंट पार्टिशिपल विद्यार्थी मित्रांनो आता पाहतोय आपण आतापर्यंत काय काय पाहिलं आपण आतापर्यंत पाहिलं पर्सनल प्रोनाऊन्स अर्थासहित पर्सनल प्रोनाऊन्स पाहिले त्याच्यानंतर बघितलं शल्ह्याव आणि विलहवचा अर्थ पाहिला असेल या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे असेल त्याच्यानंतर आपण पाहिलं बी डबल ई एन बिन हे तिसरं रूप आहे बिन ॲमिजार पहिलं वॉजवेअर दुसरं बिन तिसरं आणि बीइंग चौथं परंतु आपल्याला आजच्या भागामध्ये बी डबल ई एन बिन हे वापरायचंय म्हणून आपण बिन पाहतोय त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणायचं ते कसं तयार होतं याची माहिती घेतली आणि आता आपण पाहणार आहोत पाहतोय तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण चालू भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो आपण आता याची रचना पाहत आहोत आणि या रचनेमध्ये कोणकोणते घटक येतात ते सुरुवातीला पाहूया आणि त्याच्यानंतर आपण त्याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना पाहूया बघा सुरुवातीला या वाक्यामध्ये असतो सब्जेक्ट म्हणजे करता त्याच्यानंतर असतं शॅल हॅव किंवा विल हॅव त्याच्यानंतर बी डबल ई एन हा शब्द त्याच्यानंतर मेन वर्ब आय एन जी यालाच म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल आणि शेवटी असतात ऑदर वर्ड्स आपण आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्य काळाचं चा स्ट्रक्चर पाहतोय वाक्याच्या सुरुवातीला असतं तो करता त्याच्यानंतर असतं शॅल हॅव किंवा विल हॅव त्याच्यानंतर असतो बी डबल ई एन हा शब्द बिन या शब्दाच्या नंतर असतं मेन व्हर्ब आय एन जी म्हणजेच प्रेझेंट पार्टिशिपल आणि त्या वाक्यामध्ये नंतर असतं अदर वर्ड्स म्हणजे इतर शब्द त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट येईल ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येईल प्रिपोजिशन ऑफ ऑब्जेक्ट येईल अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येत असतात इतर भागामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्याची उदाहरणे पाहणार आहोत आणि त्यांचा मराठी अर्थसुद्धा पाहणार आहोत सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहतोय एक्झाम्पल आय विल हॅव बीन आस्किंग माय ग्रँडफादर सिन्स मॉर्निंग आता विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस म्हणजे आपण आता त्याची काही उदाहरणे पाहतोय जवळपास पन्नास ते साठ वाक्य आहेत चला तर आपण आता ती वाक्य पाहूयात पहिलं वाक्य आपण घेतलं आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी सकाळपासून पुस्तक वाचत आलेलो असेल पुढचं वाक्य वी शॅल हॅव बीन रायटिंग सिन्स मॉर्निंग याचा मराठीमध्ये अर्थ होतो आम्ही सकाळपासून लिहित आलेले असू पुढचं वाक्य आहे यू विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग याचा मराठीमध्ये अर्थ तुम्ही सकाळपासून अभ्यास करत आलेले असाल याच्यानंतर जर पुढचं वाक्य पाहतोय आपण ते म्हणजे ही विल हॅव बिन टीचिंग सिन्स मॉर्निंग आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो सकाळपासून शिकवत आलेला असेल याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतोय आपण दे विल हॅव बिन प्लेइंग सिन्स मॉर्निंग याचा मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून खेळत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य पाहतोय आपण आय शॅल हॅव बिन प्लेईंग क्रिकेट आणि याचा मराठीत अर्थ मी क्रिकेट खेळत आलेलो असेल पुढचं वाक्य आहे वी ड्रिंकिंग वॉटर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही पाणी पीत आलेले असू त्याच्यानंतर पुढचं वाक्य येतं आपल्या समोर यू विल हॅव बिन मेकिंग अ काइट आणि याचा मराठी अर्थ तू पतंग बनवत आलेला असशील पुढचं वाक्य आहे यू विल हॅव बिन प्लेइंग क्रिकेट आणि याचं मराठीमध्ये भाषांतर होत आहे तू क्रिकेट खेळत आलेला असशील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ही विल हॅव बिन ड्रिंकिंग वॉटर त्याचा मराठीमध्ये अर्थ तो पाणी पीत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य येतं आपल्या समोर ते म्हणजे सी विल हॅव बिन मेकिंग अ काइट आणि याचा मराठीमध्ये अर्थ ती पतंग बनवत आलेली असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे इट विल हॅव बीन क्राईंग ऑन द ग्राउंड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते मैदानावर रडत आलेले असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे दे विल हॅव बीन ब्रिंगिंग वॉटर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते पाणी आणत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे राम विल हॅव बीन मेकिंग अ काइट आणि याचा मराठीत अर्थ राम पतंग बनवत आलेला असेल पुढचं वाक्य आहे आय शॅल हॅव बीन पनिशिंग हिम त्याचा मराठीमध्ये अर्थ मी त्याला शिक्षा करत आलेलो असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपण पाहतोय ते म्हणजे पीपल विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट आणि याचा मराठीत अर्थ लोक क्रिकेट खेळत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे अ डॉग विल हॅव बिन ड्रिंकिंग वॉटर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे कुत्रा पाणी पीत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे डॉग विल हॅव बिन गोइंग विथ फार्मर याचा मराठीमध्ये अर्थ कुत्रे शेतकऱ्यासोबत जात आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे अ टीचर विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश त्याचा मराठीमध्ये अर्थ शिक्षक इंग्रजी शिकवत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे अ हॉर्स विल हॅव बिन रनिंग ऑन द रोड आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो घोडा रस्त्यावर धावत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे आणि ते म्हणजे आय शेल हॅव बीन एटिंग अँड ॲपल त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी सफरचंद खात आलेले असेल किंवा मी सफरचंद खात आलेलो असेल पुढचं वाक्य आहे आय शॅल हॅव बीन ओपनिंग स्कूल त्याचा मराठीत अर्थ मी शाळा उघडत आलेलो असेल पुढचं वाक्य आहे आय शॅल हॅव बीन लर्निंग हिंदी आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी हिंदी शिकत आलेले असेल पुढचं वाक्य आहे स्टुडंट्स विल हॅव बीन हिअरिंग स्टोरी आणि त्या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे विद्यार्थी गोष्ट ऐकत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते, ते म्हणजे अथी विल हॅव बिन रनिंग देअर आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे चोर तेथे पळत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे बॉईज विल हॅव बिन रीडिंग नॉव्हल त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मुले कादंबरी वाचत आलेले असतील पुढचं वाक्य आहे वी शॅल हॅव बीन गोईंग टू स्कूल आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही शाळेत जात आलेले असू त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही पत्र लिहित आलेले असू पुढचं वाक्य आहे वी शॅल हॅव बिन डान्सिंग ऑन द रोड आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचत आलेले असू त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे यू विल हॅव बीन स्लीपिंग ऑन द मॅट त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपत आलेला असशील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो तो, तो पुस्तक वाचत आलेला असेल पुढचं वाक्य आहे वी विल हॅव बीन गोईंग टू स्कूल आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही शाळेत जात आलेले असू पुढचं वाक्य आहे दे विल हॅव बीन मेकिंग अ फिल्म त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते चित्रपट तयार करत आलेले असतील पुढचं वाक्य आहे वी शल हॅव बीन डान्सिंग ऑन द रोड आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचत आलेले असू पुढचं वाक्य आहे यू शल हॅव बीन स्लीपिंग ऑन द मॅट त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपत आलेला असशील याच्यानंतर पुढचं वाक्य आहे आणि ते म्हणजे सी विल हॅव बीन आस्किंग द टीचर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ती शिक्षकाला विचारत आलेली असेल पुढचं वाक्य आहे दे विल हॅव बिन लाफिंग देअर आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते तेथे हसत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे इट विल हॅव बिन वॉकिंग आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते चालत आलेले असतील पुढचं वाक्य आहे राम विल हॅव बिन स्पीकिंग विथ रावण आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे राम रावणासोबत बोलत आलेला असेल पुढचं वाक्य आहे अप्यून विल हॅव बिन स्वीपिंग अ रूम त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे शिपाई खोली झाडत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येत आहे ते म्हणजे सचिन विल हॅव बिन पेंटिंग अ वॉल आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सचिन भिंत रंगवत आलेला असेल पुढचं वाक्य आपण पाहतोय ते म्हणजे अ फार्मर विल हॅव बिन सोविंग इन द फील्ड या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे शेतकरी शेतात पेरत आलेला असेल त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य पाहतोय गणेश विल हॅव बिन डान्सिंग दियर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे गणेश तेथे नाचत आलेला असेल पुढचं वाक्य आपण घेतोय इट विल हॅव बिन रेनिंग हिअर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे येथे पाऊस पडत आलेला असेल त्याच्यानंतरचं वाक्य आहे रोहित विल हॅव बीन कॉलिंग हिज फ्रेंड त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे रोहित त्याच्या मित्राला बोलावत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे मदर विल हॅव बीन कुकिंग इन द किचन त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत आलेली असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे राधा विल हॅव बीन पुटिंग अ बुक त्याचा मराठी अर्थ आहे राधा पुस्तक ठेवत आलेली असेल पुढचं वाक्य आहे ही विल हॅव बीन सिंगिंग सॉन्ग त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो गाणे गात आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे picture, दे विल हॅव बीन वॉचिंग पिक्चर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते चित्र पाहत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी शल हॅव बीन प्लेईंग खो खो आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही खो खो खेळत आलेले असू त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे रोशन विल हॅव बिन स्टॉपिंग नियर द स्टेशन त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे रोशन स्टेशन जवळ थांबत आलेला असेल पुढचं वाक्य आहे मोहन विल हॅव बिन कॉलिंग हर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मोहन तिला बोलावत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचा शब्द वाक्य आहे अ स्टुडंट विल हॅव बिन कम्प्लिटिंग हिज होमवर्क आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करत आलेला असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो पुस्तक वाचत आलेला असेल त्याच्यानंतरच वाक्य आहे अ काऊ विल हॅव बिन रनिंग ऑन द रोड त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे गाय रस्त्यावर पळत आलेली असेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे दे विल हॅव बीन हिअरिंग अ स्टोरी त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते, ते, ते गोष्ट ऐकत आलेले असतील त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सोनू विल नॉट हॅव बीन रन रनिंग देअर आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सोनू तेथे पळत आलेला नसेल त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे दे विल हॅव बिन रिडिंग अ नॉव्हेल त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते कादंबरी वाचत आलेले असतील पुढचं वाक्य आहे ही विल हॅव बिन अर्निंग मनी त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तो पैसे कमावत आलेला असेल पुढचं वाक्य दे विल हॅव बिन ब्रिंगिंग मिल्क आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते दूध आणत आलेले असतील विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच आवडलेला असेल आपण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये एवढा व्हायरल करा एवढा व्हायरल करा की त्यांनाही इंग्रजी तुमच्यासारखंच बोलता आला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहिलात म्हणून आपले पुन्हा एकदा धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग ब बाय पुन्हा भेटूया